एमएनएस न्यूज लाइव पर देखते हैं आज के कुछ खास खबरें। सुशांत की सुसाइड पर चर्चा करने के बजाय सर्वसामान्य जनता के सवालों पर चर्चा करे राजू शेट्टी। बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने अपने मुंबई के घर में आत्महत्या की थी। आत्महत्या करने वाला इंसान कौन है, यह देखकर अगर चर्चा होनी है तो हम गलत रास्ते पर है। सुशांत की आत्महत्या पर जितनी चर्चा हुई है, अगर उतनी चर्चा सामान्य नागरिकों के सवालों पर होती तो शायद कई सवालों के जवाब अब तक मिल गए होते। ऐसी प्रतिक्रिया स्वाभिमानी किसान संगठन के अध्यक्ष राजू शेट्टी ने दी है। वे आज कोल्हापुर में बोल रहे थे। खरतर दुर्दैवाची गोष्ट आहे, आत्महत्या तर वाईट असत, अशा आत्महत्या झाल्यानंतर कुठल्याही संवेदनशील माणसानं अंतर्मुख झालं पाहिजे, परंतु आत्महत्या करणारा कोण आहे याच्यावर जर का त्या आत्महत्येबद्दल जर चर्चा होत असेल तर मग याचा अर्थ आम्ही कुठं निघालेलो आहे। सुशांत सिंह हा एक मोठा कलाकार होता, चांगला कलाकार होता, चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आम्ही काही माझं काही वेगळं मत नाही, परंतु त्याची इतकी चर्चा व्हायला लागलेली आहे। आणि मग या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किती झाल्या। आजच नागपूरला एका वीज ग्राहकानं भरमसाठ वीज बिल आलं म्हणून आत्महत्या केली, त्याची चर्चा आपण करणार आहोत का नाही? कारण एका बाजूला सर्वसामान्य माणसाला रुपया म्हणजे गाडीच्या चाकापेक्षाही मोठा दिसायला लागलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला सुशांतच्या राजपूतच्या आत्महत्येमध्ये कोटी कोटीचे आकडे बाहेर यायला लागले आहेत, ईडीपासून सीबीआयपर्यंत सगळे मागे लागले आहेत। अरे सामान्य माणसाच्या प्रश्नावर एवढी चर्चा केली तर खऱ्या अर्थाने ते प्रश्न सुटतील आणि सामान्य माणसाला दिलासा मिळेल असं मला वाटतं। त्याचं कारण गेली 5 महिने झाले माणूस डांबून घरात बसलेला आहे, हाताला काम नाही, शिल्लक संपलेली आहे, बचत संपलेली आहे, उत्पन्न काहीच नाही, खर्च मात्र होत चाललेला आहे, आणि मग अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसा असा प्रश्न पडलेला आहे। आणि मग वेगवेगळ्या राज्य सरकारांनी पॅकेजेस दिले, पण आमच्या राज्य सरकारनं काहीच दिलेलं नाही। केंद्र सरकारनं 20 लाख कोटीचं तथाकथित जे काही पॅकेज जाहीर केलं ते फक्त कर्ज आहे, आणि ते बँकांना द्यायला सांगितलं, द्यायचं काही नाही। बँका कर्जदाराची कुवत आणि एकूण त्याची क्षमता बघून कर्ज द्यायला लागले आहे, म्हणजे हे सुद्धा आळवावरचंच पाणी आहे। मग नेमकं काय केलं? बरं, शेवटी तुम्हाला काही जमत नव्हतं, तुम्हाला सामान्य माणसाला मदत करायची नाही, तर मग त्याला घरात डांबून का ठेवलं? त्याच्या नशिबात काय होईल ते होईल त्यांना बघितलं असतं, त्यांना आजपर्यंत एवढ्या संकटाला सामोरा गेला, अजून एका संकटाला सामोरा गेला असता, त्याला 5 महिने दंडुका घेऊन घरात तुम्ही दांबून ठेवलं, त्याला कुंडून घातलं, त्याचा रोजगार घालवला, त्याची नोकरी घालवली, त्याचा नई मुंबई महानगरपालिका की ओर से मिशन ब्रेक द चेन के अंतर्गत मोबाइल डिस्पेंसरी की शुरुआत। नई मुंबई महानगरपालिका की ओर से मिशन ब्रेक द चेन के अंतर्गत मोबाइल डिस्पेंसरी सेवा की शुरुआत की गई है। आज पालक मंत्री एकनाथ शिंदे इनके द्वारा इस मोबाइल डिस्पेंसरी के उपक्रम का उद्घाटन किया गया। इस दौरान नागरिकों द्वारा मनपा के प्रशंसनीय उपक्रम को सहकार्य कर मिशन जीरो के ध्येय को साध्य करने का आह्वान पालक मंत्री एकनाथ शिंदे इन्होंने व्यक्त किया। मिशन जीरो नवी मुंबई आणि मिशन ब्रेक द चेन हे हा कन्सेप्ट या ठिकाणी सुरू केला आहे। जवळपास 40 वाहनं यामध्ये सोसायट्यांमध्ये जातील आणि त्या वाहनांमध्ये डॉक्टर आहेत, टेक्निशियन आहे, स्टाफ आहे, अँटीजेन टेस्ट करतील आणि जे सिम्प्टोमॅटिक आहे त्यांची त्याचा स्वॅब घेतील, आरटीपीसीआर टेस्ट पण होईल, त्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल आणि मृत्यूचा धोका कमी होईल। यासाठी हा उपक्रम जो आहे मिशन झिरो हा अतिशय उपयुक्त ठरेल। यामध्ये जे लोक समोर बाहेर येत नाहीत त्यांच्या घरापर्यंत ही मंडळी, हे जे डॉक्टर आणि स्टाफ जो आहे, टेक्निशियन आहे, ते जातील आणि त्यामुळे त्यांना देखील फायदा होईल। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल कारण त्यांना इतरही व्याधी असतात, ते कोमॉर्बिडिटी जे आहे त्यांना देखील ह्याचा लाभ होईल आणि नक्की यामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी होईल आणि रिकव्हरी रेट जो आहे हा वाढेल, याला जास्ती आपण फोकस केलेला आहे।
औषध रे बाबा थांबा सर येतो बाबा बाबा थांबा अशी उभे रा कोण अरे बघितलं नाही का तिकडे वीज कडाडली म्हणून हा मग त्यांना काय झालं वीज कडाडली असताना असं उभं राहून आपली उंची कमी ठेवायची कारण का वीज सर्वात जास्त उंच गोष्टींकडेच आकर्षित होते जसं पोल झाड आणि काहीच नाही भेटलं तर तुम्हीच अरे मग मी वाकून कायले मी तर झोपूनच जाईन ना अरे नाही 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 झोपून जाण्याची तर गोष्टच नाही करायची ओल्या जमिनीत वीज प्रवाह होते आणि शेतात जर वीज पडली ना तर ती तुमच्या पर्यंत पोहोचेल आणि त्याचा झटका तुम्हाला बी लागेल आणि बाबा सांगून देते झाडाखाली तर बिलकुलच उभं राहायचं नाही जोराने विजा कडकडायला लागल्या तर पायात चपला किंवा जोडे जरूर असू द्या कुठल्याही झाडाजवळ थांबू नका शक्यतोवर स्वतःला ओले होऊ न देता वाकून चाला आणि धातूचं छत नसेल असा एखादा आसरा शोधा या परिस्थितीत चुकूनही मोबाईल फोनचा वापर करू नका तो स्विच ऑफ करा बाबा हा घे गमछा अहो इतक्या वादळ वारात जाताच कशाला हो ते आले का होते अरे ए ए वाक 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 असा वाक अरे ए अरे झाडाखाली उभे नका राहू रे तिथं वीज पडन पळत येतून अरे बंद कर मोबाईल अरे मोबाईल चालू जर राहिला ना तर मोबाईल विजले आपल्याकडे खिचते बंद कर ए इथं झाड आहे का चल ये असं वाक वाक अरे हा पडला का रे उठ 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 असं पडून नको राहू अरे तिकडं जमिनीवर वीज पडन आणि इकडं तुले झटका लागन अरे तो मैत्रा थांबणं बेकरार बा मी एक काम कर ते पा ते झोपडी आहे ना चला तिथे जाऊ तुम्ही चार चाकी वाहनात बसलेले असाल तर वाहनातच बसून राहणे अत्यंत सुरक्षित आहे वादळ ओसरल्यानंतरही अर्धा तास तरी ती सुरक्षित जागा सोडू नका अत्याधुनिक सभी सुविधा उपलब्ध ऐसे 100 बेड के कोविड सेंटर का टाटा ट्रस्ट की ओर से निर्माण किया गया जिसका वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्होंने उद्घाटन किया है खूब छान रुग्णालय निर्माण के लिए कदाचित जे भी पूरे बोलना है ते बोलल्यानंतर टाटाची लोकोमोटिव राहत आहे मुख्यमंत्री कंटिकीने तसं नाहीये माझा त्या मागचा हेतू वेगळा आहे हे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल विना वापराचं असंच्या असं पडून राहो आणि बुलढाण्यामधला कोरोना आजपासून नष्ट होतो ही माझी शुभेच्छा आहे आणि त्या शुभेच्छेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा ह्या शुभेच्छा आहेत आणि प्रार्थना आहे पण संकट मोठं आहे कुठेही गाफील राहू नका इतर सगळ्या सूचना आम्ही वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना देत असतो मला एका गोष्टीचं समाधान आहे महाराष्ट्रामधला आपल्या महाराष्ट्रातला एकही जिल्हा एकही तालुका हा आपल्याला आता असं ठेवून चालणार नाही की जिकडे आरोग्य सुविधा ही अद्ययावत नसेल मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं लिंक ट्विटर हाइकून इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूले फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ नमस्कार